महेकर तालुक्यातील ग्राम पंचायत अंजनी बुद्रुक येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत कित्येक वर्षापासून घाणीचे साम्राज्य असून तिथे एक प्रकारे घाणीने कायमचे अतिक्रमण केले आहे। पिण्याचे पाणी हे शरीरासाठी मुख्य घटक असते, असे असताना अगोदरच करोनासारख्या महामारीने लोकांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे आणि ग्रामपंचायतला वेळोवेळी सांगूनही ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। असे असताना गावातील काही तरुण मंडळी यांनी सामाजिक कार्यकर्ते समाधान पद्मने, माधव शेवाळे, राम राऊत, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य गजानन नागोलकर, ओम ढोले इत्यादींसह यांनी प्रत्यक्ष पिण्याच्या पाण्यास टाकीत उतरून पाहणी केली असता त्या ठिकाणी अत्यंत वाईट दुर्गंधी येत असून त्या ठिकाणी काही पक्षी पिण्याच्या पाण्यात कुजलेल्या व सडलेल्या अवस्थेत आढळून आले आहे। अशा प्रकारे पाणी कित्येक वर्षापासून गावकऱ्यांना नाईलाजाने प्यावे लागत आहे, त्यामुळे लहान मुलांना व वयोवृद्ध तसेच सर्वच लोकांना यापासून आरोग्यास मोठा धोका आहे। असे जर कायम सुरू राहिले तर गावकऱ्यांना अनेक आजारांना आमंत्रणच द्यावे लागेल आणि सर्वांचे आरोग्य धोक्यात येईल हे नाकारता येणार नाही। या ठिकाणी ग्रामपंचायतीने प्रथम प्राधान्य देऊन काळजीपूर्वक व्यक्तिगत लक्ष घालून साफसफाईची कारवाई सुरू करावी व या विषयावर वरिष्ठांनी लक्ष केंद्रित करून ग्रामपंचायतीला स्वच्छतेसाठी आदेशित करावे। यानंतर जर पिण्याच्या पाण्यापासून गावातील कोणत्याही व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास सर्वस्वी ग्रामपंचायत कार्यालयातील अंजनी बुद्रुक येथील अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील याची दक्षता घ्यावी, असे वक्तव्य समाधान पद्मने यांनी आधार न्यूजशी बोलताना केले। आज या ठिकाणी आम्ही गावातील काही तरुण मंडळी व काही वयोवृद्ध मंडळी या ठिकाणी टाकीच्या पाण्यासंदर्भात या ठिकाणी आलो आहे। तरी पाण्याच्या टाकीवर जाऊन बघितलं असता पाण्याच्या टाकीमध्ये अत्यंत घाण साचलेली आहे आणि अत्यंत म्हणजे त्याच्यापासून लहान मुलांना वयोवृद्ध लोकांना आजाराला अवतरण देण्यासारखं एक अवतरण देण्यासमान गोष्ट आहे। तरी ग्रामपंचायतला वेळोवेळी गावातील मंडळींनी अनेक वेळा माहिती दिली याबाबत की तुम्ही पाण्याचे टाकी साफ करत जा, परंतु ग्रामपंचायतला दुर्लक्ष केलं। म्हणून आज या ठिकाणी गावातील काही तरुण मंडळी व गावातील नवनिर्वाचित सदस्य रामभाऊ राऊत, माधव शेवाळे, पुन्हा गावातील काही आमचे ग्रामस्थ चंदूभाऊ टेलर, मोरे काका, इतर मित्रमंडळी आमची जमा झालेली आहे आणि स्वतः आम्ही प्रत्यक्ष पाण्याच्या टाकीवर जाऊन बघितलेलं आहे। तर पाण्यात इतकी घाण आहे की ती घाण आपण बघू शकत नाही डोळ्यानं आणि तेच पाणी गावामधील लोकांना प्यावं लागतं आहे। तर या गोष्टीकडं ग्रामपंचायतकडं तर आहेच, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ही गावकऱ्याच्या वतीने एक विनंती आहे आणि हीच तक्रार समजून घ्या। प्रतिनिधी रवींद्र सुरशीसह आधार न्यूज बुलढाणा।